नमस्कार, मी ऐश्वर्या पवार, एडियन मध्ये आपलं स्वागत. आता एक नजर टाकूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीवर. महाराष्ट्र मुस्लिम आवामी कमिटीतर्फे पुकारलेल्या बंदला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद. नोटीस देऊनही नामांतर विरोधी कृती समितीकडून कॅन्डल मार्च. खासदार इम्तियाज जलील यांच्यासह 500 अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीला शिवसेना बांधावर. पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची मागणी. आता पाहूयात सविस्तर बातम्या. छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराविरोधात मुस्लिम आवामी कमिटीतर्फे बंदची हाक देण्यात आली होती. पोलीस प्रशासनाने ह्या बंदला परवानगी नाकारल्यावर देखील विविध पक्ष संघटना आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. कडकडीत बंद पाळल्याचे चित्र आज शहरभरात पाहावयास मिळाले. छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात वेगवेगळे आंदोलन शहरात होताना पाहायला मिळत आहे. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून शुक्रवारी औरंगाबाद शहर बंदची हाक देण्यात आली होती. महाराष्ट्र मुस्लिम आवामी कमिटीतर्फे शुक्रवार रोजी शहर बंदची हाक देण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगर या औरंगाबादच्या नामांतराविरोधात वेगवेगळे आंदोलन होताना शहरात पाहायला मिळत असताना याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी शहर बंदची हाक देण्यात आली होती. शहरातील सुमारे सर्वच मुस्लिम बहुत भागात कडकडीत बंद पाळून नागरिकांनी त्यांचा सहभाग नोंदवला. ह्या शहर बंदला पोलीस प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली होती. तरी देखील महाराष्ट्र मुस्लिम आवामी कमिटीतर्फे देण्यात आलेल्या आव्हानाला शहरातील सुमारे सर्वच मुस्लिम बहुल भागात कडकडीत बंद पाळून नागरिकांनी त्यांचा सहभाग नोंदवला असल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेले सिटी चौक, पैठण गेट, टिळक पथ, शहागंज, बुढी लेन, रोशन गेट, नारेगाव या भागासह पडेगाव ते चिकलठाणा आणि हर्सूल पर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला होता. महाराष्ट्र मुस्लिम आवामी कमिटीतर्फे पुकारण्यात आलेल्या बंद मध्ये 8 ते 10 विविध पक्ष संघटना सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, समाजवादी पार्टी, वंचित बहुजन आघाडी यासारख्या पक्षातील काही नेते देखील सहभागी असल्याची चर्चा आज शहरात ऐकायला मिळत आहे. शहराचे नामांतर केल्यानंतर औरंगाबाद नामांतर विरोधी कृती समितीच्या वतीने पोलिसांनी परवानगी नाकारून देखील कॅन्डल मार्च काढल्याप्रकरणी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह पदाधिकारी व सुमारे 500 कार्यकर्त्यांवर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मागील आठवडाभरापासून खासदार इम्तियाज जलील यांच्यासह अनेक नामांतर विरोधी संघटनांनी शहराच्या नामांतराविरोधात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. राज्य तसेच केंद्र शासनाच्या नामांतराच्या निर्णयाला या संघटनांनी विरोध केला आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून काल शहरात भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला होता. शहराचं नाव औरंगाबाद हेच कायम राहावं अशी मागणी करत हजारो नागरिकांनी या मोर्चात सहभाग नोंदवला. राज्य तसेच केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर केले आहे. या विरोधात औरंगाबाद नामांतर कृती समितीच्या वतीने मागील 7 दिवसांपासून बेमुदत आंदोलन केलं जात आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून काल शहरात भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला. या कॅन्डल मार्चला पोलिसांनी परवानगी नाकारली होती, तरीही खासदार जलील यांच्या नेतृत्वात हजारो महिला आणि पुरुषांनी मेणबत्ती घेऊन मार्च केला. यामुळे खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. खासदार इम्तियाज जलील यांचा शहराचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न चालला असून मुस्लिम मते ओढण्यासाठी प्रयत्न चालला असल्याचा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी एडियनशी बोलताना केलाय. आमच्या या शहरामध्ये आता लोक खूप सुज्ञ झालेले आहेत, शांतताप्रिय झालेले आहेत. हे शहर आणि हा जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा खूपपणे त्या ठिकाणी प्रोग्रेसिव्ह होत असताना MIM चे लोक त्या ठिकाणी, MIM चे खासदार त्या ठिकाणी चुकून जुळून आलेले हे या संभाजीनगर शहराला त्या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न, या शहरामध्ये वातावरण खराब करण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे, इम्तियाज जलील यांचा. परंतु या ठिकाणी आता त्यांच्या बाजूने कोणीच नाही आहे.
आणि म्हणून त्या ठिकाणी मुद्दाम कॅन्डल मार्च काय बाकी करायला आणि हे वातावरण खराब करण्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला कल्पना असेलच की नामांतराच्या बाबतीत त्या ठिकाणी हे तर अनेक वर्षापासून झालेलं आहे, परंतु मुद्दामच त्या ठिकाणी भांडणं करायची, वातावरण खराब करायचं, शहरातलं वातावरण खराब करायचं, जे मुस्लिम समुदाय त्याच्या बाजूने नाही आहे तोसुद्धा कसा आपल्याकडे वळवायचा हे ते राजकारण त्या ठिकाणी इमताजील करतात, पण मुस्लिम समुदायसुद्धा त्यांच्या बाजूने जाणार नाही हे मला पूर्ण पाहिजे, कारण लोकांना शांतता पाहिजे, लोकांना आपले व्यवसाय धंदा व्यापार व्यवसाय नोकरी पाणी रोजगार हा याच्यावर जास्त भर त्यांचा आहे, आणि म्हणून मी एकच सांगेल शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखालीसुद्धा म्हणजे मी पहिला हिंदू आमदार 1990 झालो त्यावेळेसपासून तर आत्ता 2018 या 28 वर्षात एकही जाती दंगल तणाव या संभाजीनगर शहरामध्ये मी होऊ दिला नाही आणि सगळं शांततापी होता, पण यमाय मारल्यानंतर राजाबाजारच्या भागात संस्थान गणपतीच्या समोरच्या भागामध्ये अगदी ते सोडा वॉटरच्या बाटल्या काय जाळपोळ काय लुटालूट काय सगळं संपूर्ण शहर जाण्याचा प्लॅन त्यांचा होता, पण आम्ही ज्या पण तिथे पोचलो शिवसैनिक सगळे आणि नाहीतर आमचे सगळे घरं जाळून टाकले असते सगळे, ही परिस्थिती त्या ठिकाणी भयानक झाली होती, सकाळी 9 हे चाललं होतं, रात्री 12 सुरू झाल्यानंतर, आणि म्हणून हा प्रकार फक्त त्या ठिकाणी MIM मुद्दाम त्या ठिकाणी ह्या शहरावर वर्चस्व करण्यासाठी हे करत आहेत. महापालिकेत आयुक्त तथा प्रशासक अभिजित चौधरी यांनी अनुकंपा तत्वावर 64 उमेदवारांना समक्ष बोलून त्यांचा कल जाणून घेतला, त्यानुसार समुपदेशनाद्वारे आवश्यक त्या विभागांमध्ये त्यांना पदस्थापना देण्यात येणार आहे. महानगरपालिकेत आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी अनुकंपा तत्वावर गट क व गट ड संवर्गात एकूण 64 उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी गुरुवारी रोजी सर्व उमेदवारांना समक्ष बोलावून त्यांचा कल जाणून घेतला, त्यानुसार समुपदेशनाद्वारे आवश्यक त्या विभागांमध्ये पदस्थापना देण्यात येणार आहे. सदर उमेदवारांना लवकरच नियुक्ती व पदस्थापनेचे आदेश निर्गमित करण्यात येतील. यामध्ये लिपिक टंकलेखक 18, लेखालिपिक 5, वाहनचालक 1, शिपाई 21, स्मशानभूमीरक्षक 1, सफाई कामगार 18 याप्रमाणे नियुक्ती करण्यात येत आहे. याप्रमाणे विविध झोन कार्यालयात व विभागात विशेषतः लेखा विभागातील मनुष्यबळ वाढीस मदत होणार आहे अशी माहिती आस्थापना विभागामार्फत देण्यात आली आहे. 60 शेतकरी शेतमजूर असंघटित कामगार रिक्षा चालक हातगाडी चालक व ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन चालू करा या मागणीसाठी जनता दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी अजमल खान यांनी ADNशी बोलताना अधिक माहिती दिली. शेतकऱ्यांना शेतमजुरांना आणि असंघटित कामगार ज्येष्ठ नागरिकांना 5,000 पेन्शन जी मागणी आम्ही जनता दलाचे तर्फे करत आहे आणि जोपर्यंत हे मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात चालू राहील. तेलंगणामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 2,000 देता, गोवामध्ये 1,000 देता. आमची मागणी प्रत्येक बरेच राज्यामध्ये ही योजना चालू आहे. आपले महाराष्ट्रात आम्ही 5,000 मागणी करतो आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांना 5,000 मिळण्यासाठी आज आमचा एक आंदोलन धरणे आंदोलन आहे. यापुढेही आमचं आंदोलन चालू राहील. हे जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना न्याय मिळण्यासाठी त्यांना जगण्यासाठी हे आम्ही एक आंदोलन करतो आणि पुढे पण हे आंदोलन चालू राहील. बीड बायपास संग्रामनगर उड्डाणपुलासमोरील पुलाचे काम 8 पूर्ण होईल असे आश्वासन प्रशासनाने दिले होते, परंतु ही तारीख उलटून गेली तरी काम पूर्ण झाले नसल्याने सातारा देवळाईवासियांना दररोज त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बीड बायपास संग्रामनगर उड्डाणपुलासमोरील पुलाचे काम पूर्ण झाले असले तरीही पुलाखालचे रस्ते मात्र अजूनही पूर्ण झाले नसल्याने सातारा देवळाईवासियांना दररोज त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 8 काम पूर्ण होईल असे आश्वासन प्रशासनाने दिले होते, परंतु ही तारीख उलटून गेली तरी काम पूर्ण झाले नाही. हे काम कासवगतीने सुरू असल्याने रहिवाशांना
शहरात ये जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे, त्यामुळे रस्ता लवकर खुला न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रहिवाशांनी दिलाय. बीड बायपासवरील उड्डाणपुलाच्या उंचीवरून वाद सुरू आहे, त्यामुळे पुलाखाली खोदकाम करून रस्ते तयार करण्याचे काम सुरू आहे. एका महिन्यापूर्वी प्रशासनाने संग्रामनगर उड्डाणपूल मार्गे शहरात येणारा रस्ता बंद केला. पुलाखालचे सर्व रस्तेही बंद केले, केवळ उड्डाणपुलावरूनच ये जा करावी लागत आहे. 8 मार्चपर्यंत काम पूर्ण होईल असे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले होते, परंतु ते पूर्ण झालेले नाही. संत गतीने काम सुरू असल्याने रहिवाशांना शहरात ये जा करण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खड्डेमय रस्त्यातून वाट काढावी लागत असल्याने अनेकांना पाठीच्या मणक्याचा तसेच मानेचा त्रास सुरू झालाय. त्यामुळे प्रशासनाने काम वेगाने करावे अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येते. बातम्या अजूनही आहेत, वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात, तोपर्यंत पाहत रहा एडियन. मस्त मास्क पहना रहे तूने. थैंक यू सर. ओ, जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और एक है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर 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 ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. हेलो सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. फळबागा, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. या सर्व पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी बांधावर पाहणी करून केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट फोनवर फकीरा मोरे या शेतकऱ्याशी संवाद साधला. अवकाळी पावसाने झालेले नुकसान व परिस्थिती जाणून घेत दिलासा दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीला शिवसेना बांधावर पोहोचली. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी गंगापूर, वैजापूर, कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रत्यक्षी भेटी घेऊन व्यथा जाणून घेतल्या. शुक्रवारी गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा, अगरवडगाव, गणेशपूर, गळनिंब, कायगाव, कन्नड तालुक्यातील पिशोर, शफेपूर, वासडी आदी भागात पाहणी केली. यावेळी तालुका प्रमुख दिनेश मुथा, संजय मोटे, उपतालुका प्रमुख पोपट गाडेकर, विभाग प्रमुख गोकुळ तांगडे, शिवाजी थेटे, कृषी विभागाचे कांचन शेटे, मनीषा तंगीड, ग्रामसेवक पातकाळ, तलाठी सुनील ढोले, मंडळाधिकारी सोनटक्के, शेतकरी, शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. एकीकडे सरकार आपले लोक आणि सरकार वाचवण्यासाठी व्यस्त आहे, मात्र अन्नदाता बळीराजा शेतकरी अवकाळी पावसाने संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेल्या घास हिरावून घेतला. गहू, कांदा, फळबागा, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. या सर्व पिकांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. भारत राष्ट्रीय समिती आणि भारत राष्ट्र किसान समितीच्या वतीने महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या घोषणा आणि भारत राज्य समितीचे महाराष्ट्रातील काही राजकीय नेत्यांचा होणारा प्रवेश या संदर्भात माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. महाराष्ट्र राज्य में कल मुख्यमंत्री और उपमुख्यमंत्री ने बजट पेश किया है बीजेपी की सरकार ने, और इसमें उन्होंने घोषणा की है कि वो किसानों को 12,000 रुपये प्रति साल देंगे. तो सर्वप्रथम हम कहना चाहते हैं कि यह 12,000 नहीं है, ये 6,000 है. पहले से ही 6,000 रुपये मिल रहा है, 6,000 रुपये प्रधानमंत्री के किसान सम्मान योजना की निधि से. उसी चीज़ को दोबारा कह के किसानों को भ्रम में मत फंसाइए. दूसरी बात, इन 6,000 रुपये जो आप दे रहे हैं, ये BRS ने जो तेलंगाना में किया है, उसको आके जब मुख्यमंत्री जी ने बताया कि 10,000 रुपये एकड़ हम तेलंगाना में दे रहे हैं, KCR जी ने नांदेड़ की सभा में बोला, तो उसका दबाव है. गुलाबी झंडा की ताकत ये दिखाती है कि आज बाकी पार्टियों को और बाकी राज्यों की सरकारों को गुलाबी झंडा के दबाव में किसानों की योजनाएं बनानी पड़ेगी, और जो नहीं बनाएगा किसान उसको हटा देंगे. नांदेड़ की सभा में KCR जी ने अब की बार किसान सरकार का नारा दिया था, और आज वो अब की बार किसान सरकार के रूप में हम यह मांग करते हैं
उस बीआरएस पार्टी की तरफ से कि तेलंगाना मॉडल से सीखते हुए किसानों को समग्रता में जरूरत है, वरना वो आत्महत्या करना नहीं छोड़ेगा। और लगातार महाराष्ट्र देश में सबसे आगे है 37% के साथ देश में आत्महत्या करने के मामले में। इसलिए उसको पानी भी फ्री मिलनी चाहिए, उसको बिजली भी फ्री मिलनी चाहिए, उसको 5 लाख हर किसान का, जैसा तेलंगाना में हम लोगों ने किया है, केसीआर जी ने किया, हमारी पार्टी ने किया, सरकार ने किया, वैसे ही महाराष्ट्र में हर किसान का 5 लाख का इंश्योरेंस होना चाहिए, उसको पानी फ्री मिलनी चाहिए, बिना मीटर के उच्च गुणवत्ता वाले 24 घंटे की बिजली मिलनी चाहिए, उसको किसानों को पानी फ्री मिलना चाहिए, 10,000 रुपये पर एकड़ देना चाहिए। और तेलंगाना मॉडल में किसानों के लिए जो जो किया है, ग्रामीण आबादी के लिए जो जो किया गया है, उसको सीखने की, देखने की, एक दूसरे राज्यों से सीखने की ज़रूरत है। मैं निवेदन करना चाहूँगा यहाँ की सरकार से कि वह देखे, सीखे और किसानों के लिए काम करे। अगर नहीं करेगी तो गुलाबी झंडा आने वाले वक्त में पूरे राज्य में एक माहौल खड़ा करने की तरफ बढ़ रही है, जिसमें बीआरएस के कारण आज सबको राजनीति में किसानों का काम करना पड़ेगा। और अगर वो कोई बारिश की बूंद की जगह, छोटी हल्की फुल्की छींटों की जगह बारिश की जरूरत है आज किसानों को, केवल छींटों से काम नहीं चलेगा। इसलिए इस मामले में हमारा यही कहना है कि हम स्वागत करते हैं, लेकिन यह कहना चाहते हैं कि इसको किसी भ्रम जाल में, आप देखिए ना, पिछले साल से बजट घटा दिया आपने, पिछले साल 31,000 कुछ बजट था कि एग्रीकल्चर का, इस बार आपने 21,000 कुछ रखा है, तो यह बजट घटाकर किसानों को किस तरीके से भला करेंगे, यह हम पूछना चाहते हैं। सभी किसानों को MSP मिले उनके फसल पर, जैसे तेलंगाना में मिल रहा है, तेलंगाना मॉडल में मिल रहा है, धान की खरीद हो रही है, ऐसे यहाँ भी करें, समग्रता में करेंगे तो किसान बचेगा, और किसान बचना इसलिए जरूरी है क्योंकि वह देश की रीढ़ है। MIDC वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अल्पवयीन मुलगी हरवल्याप्रकरणी तिच्या पालकांनी पोलिसांवर हलगर्जीपणा केल्याचा आरोप एका पत्रकार परिषदेत लावलाय। ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती देण्यात आली। योगेश्वरवाडी येथील इयत्ता 9वीमध्ये छत्रपती शाहू महाराज शाळेमध्ये शिकणारी अल्पवयीन मुलगी, वय वर्ष 14 वर्षाची मुलगी होती, ती 19 जानेवारी 2023 रोजी सकाळी 8:30 वाजता शाळेत जाती म्हणून घराच्या बाहेर पडली, त्यानंतर ती घरी आली नाही। आज जवळजवळ 50 दिवसापेक्षा जास्त कार्यकाळ लोटलेला आहे, तरी ती आजपर्यंत तिचा काही ठाव ठिकाणा लागलेला नाही। ह्या कुटुंबाने, तिचे वडील आणि तिची आई आमच्याबरोबर इथं आता सध्या पत्रकार परिषदेमध्ये आहेत, यांनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला गेलते, तर यांची कंप्लेंट पोलीस स्टेशननी घेतली नाही। 4 दिवसानंतर कंप्लेंट घेतली आणि एक साधी यांची अपहरणाचा गुन्हा रजिस्टर्ड करून त्यांना वापस पाठवून दिलं। ह्या गरीब कुटुंबांनी वारंवार पोलीस स्टेशनला गेले आणि इन्क्वायरी केली की बा आमच्या मुलीचं काय झालं। पोलीसवाल्यांचं हेच उत्तर आलं की आमच्याकडे टाइम नाही, जेव्हा मुलगी सापडेल तेव्हा आम्ही सांगू, किंवा तुम्हाला जर मुलगी सापडली तर तुम्ही आम्हाला सांगा, असं पोलीसवाल्यांनी उत्तर दिलं। शेवटी ह्या लोकांनी कंटाळून 10 ते 12 दिवसानंतर बऱ्याचशा लोकांकडे जाऊन आल्यानंतर माझ्याकडे आले, भाऊ म्हणे आमच्या मुलीचा असा असा प्रॉब्लेम झालेला आहे। मग मी शेवटी त्या गुरुमेंना आणि तिथल्या संबंधित PSI PIना सर्वांना फोन लावला, त्यांनी सांगितलं सर चौकशी चालू आहे, अजून तिचा पत्ता काही लागला नाही। शेवटी 13-14 दिवसानंतर ह्या सर्व कुटुंबांना आणि शिष्टमंडळांना घेऊन आमचं सगळं शिष्टमंडळ CP साहेबांकडे गेलं। CP साहेबांनी आमच्या समोर सांगितलं की ह्या मुलीची चौकशी केली जाईल, हिच्यासाठी एक स्पेशल इन्क्वायरी आम्ही नियुक्त करतो, रेल्वे स्टेशनला इकडे तिकडे सगळीकडे तालुक्या जिल्ह्यामध्ये आम्ही तिचे फोटो लावतो आणि लवकर त्या मुलीचा आम्ही पत्ता काढतो, पण तसंही काही झालं नाही। शेवटी हे कुटुंब वापस गेलं, 4 दिवसानंतर परत इन्क्वायरी केली, ते परत तसं काही घडलं नाही, परत हे पोलीस स्टेशनला गेले। मग 4 दिवसानंतर हे ज्या घरामध्ये भाड्याने राहत होते त्या भाडेकरू, ज्या घरमालकांनी यांचं सामान सगळं घराच्या बाहेर फेकून दिलं, का की त्या घरामध्ये काहीतरी कुजबूज चालायची, ह्यांचे जे साडू आहेत ते साडू आणि यांची जी घरमालकीन आहेत यांच्यावर त्यांचा संशय आहे, आणि यांनी त्या घरामध्ये कुजबूज करताना यांनी तो ऐकला आणि पोलिसांना सांगितलं का बा आमचा यांच्यावर संशय आहे, तुम्ही त्यांच्यावर गुन्हे रजिस्टर करा। पण पोलिसांनी त्यांना साधी 40 दिवसानंतर इन्क्वायरी केली, साधी इन्क्वायरी केली नाही की तुम्ही तुमच्यावर संशय घेतला या त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर्ड केला, असा कुठलाही प्रकार झाला नाही। मध्यंतरी परत एक वेळेस आम्ही CP साहेबांकडे गेलो, CP साहेबांनी मग यांना दोघांनाच बोलवलं, बाकी लोकांना गर्दी करू दिली नाही, तिथे दोघांचं म्हणणं ऐकलं आणि परत इन्क्वायरी करू म्हणून सांगितलं। पण आज 50 दिवसापेक्षा जास्त कार्यकाळ लोटलेला आहे, गुरमे साहेबांनी तिथे काही इन्क्वायरी केली नाही, त्यांचे ज्या अधिकारी आहेत जायभाय आणि काय भांगर नाव त्यांचं आहेत, त्यांनी वारंवार मी कॉन्टॅक्ट करतोय, सगळे कॉन्टॅक्ट करतो, साहेब चौकशी चालू आहे म्हणून असंच सांगताय। पण आज तारखेला एवढं मोठं प्रकरण झालं आणि पोलिसांचा एवढा मोठा निष्काळजीपणा, म्हणजे हा कुठपर्यंत चालणार आणि हे गरीब कुटुंब न्याय मागायला कोणाकडे जाणार। या सर्व प्रकरणाला, या कुटुंबाचं आणि सगळ्यांचं म्हणणं आहे की ह्या सगळं प्रकरणाला PI गुरमे जबाबदार आहे, कारण यांच्या मुलीचा आजपर्यंत कुठल्याही प्रकारे इन्क्वायरी नाही, चौकशी नाही, काहीच नाही। म्हणजे दाद मागणार तर कोणाकडे मागणार, शेवटी मग नाविलाजाने पत्रकार परिषद घ्यावी लागली। जर यांना काही तिथून प्रतिसाद मिळाला असता पोलीस स्टेशनहून तर ही पत्रकार परिषद कदाचित घेतली नसती। आता येणाऱ्या 13 तारखेला CP ऑफिससमोर कुटुंब आणि त्यांना सगळे समर्थनार्थ आम्ही सगळ्या संघटना त्यांच्याबरोबर आहोत, ते आमरण उपोषणाला बसणार आहेत।
बैतूल यतीम सभागृहामध्ये मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या वतीने प्रतिभावर्धन मराठी साहित्य निर्मिती लेखन सादरीकरण कौशल्य विकास कार्यशाळा आजपासून सुरू करण्यात आली असून 3 दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेबाबत आयोजकांनी एडियनसोबत बोलताना माहिती दिली. संपूर्ण समाजाचे जे काही विचार आहेत हे एकमेकांना कळायला पाहिजेत. केवळ मी उर्दूमध्ये लिहित बसेल किंवा केवळ मी हिंदीमध्ये लिहित बसेल आणि बाकीच्यांना जे काही कळणार नाही किंवा इंग्रजीमध्ये लिहित बसेल, तर हे ज्या भाषा त्या राज्यामध्ये बोली भाषा ज्या जास्तीत जास्त बोलली जाते त्या भाषेमध्ये जर आपण त्याचा अभिव्यक्त होण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच तो लेख, ती कविता, ती गजल, तो ते नाटक हे तुम्हाला शिखरावर नेल्याशिवाय राहणार नाही. मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे 3 दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेमध्ये बाहेरूनसुद्धा बरेच प्रतिनिधी येणार आहेत आणि प्रत्येक 3 दिवसामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या विषयावरती ते विचार व्यक्त करण्यात येणार आहे. डॉक्टर इकबाल मिन्ने साहेब यांच्याकडून हे कार्य आयोजित करण्यात आलं आहे कार्यशाळा आणि प्राध्यापक लुलेकर साहेब आणि बाकीचे सर्व वक्ते येणार आहेत. आता सध्या सकाळी आजच्या सकाळच्या सेशनमध्ये प्राध्यापक आरिफ पटेल, त्याच्यानंतर आरिफ अन्सारी साहेब आणि प्राध्यापक असलम शेख यांनी आपले विचार व्यक्त केले आणि कार्यक्रमाला शोभा आणलेली. म्हणजे मराठीमध्ये आता आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय तर आपण मराठीमध्ये व्यक्त व्हायला पाहिजे. मुसलमानांनी मराठीमध्ये व्यक्त व्हायला पाहिजे आणि ते व्यक्त कसं व्हायला पाहिजे, कुठल्या कुठल्या संज्ञेमध्ये आपण व्यक्त व्हायला पाहिजे, जसा कथा आहे, कादंबरी आहे, गझल आहे, कविता आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारमध्ये आपण आपल्याला व्यक्त करायचं आणि आपली समाजाची व्यथा, आपली व्यथा काय आहे आणि आपले काय प्रॉब्लेम्स आहेत हे जर व्यक्त नाही केलं तर आपल्या ज्या समाजामध्ये आपण राहतो त्याच्यात आपण स्पष्ट होऊ शकत नाही. त्याच्यासाठी हे मराठीमध्ये व्यक्त व्हायला पाहिजे आणि हे कसे व्यक्त व्हायला पाहिजे याचा प्रतिभा संवर्धन करण्यासाठी हे कार्यशाळा आयोजित करण्यात आली. आता शहरात सुशोभीकरणावर लावण्यात आलेल्या CCTV द्वारे नजर ठेवली जाईल. इतकेच नव्हे तर प्रसंगी गुन्हाही दाखल केला जाणार असल्याचा इशारा मनपा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिलाय. मुख्य रस्त्यावर सफाईसाठी आउटसोर्सिंग कर्मचारी नियुक्ती केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. G20 परिषदेनिमित्त राज्य शासनाने दिलेल्या 50 कोटी रुपयांच्या निधीतून महापालिकेने अहोरात्र परिश्रम घेत शहराचा कायापालट केला. गुळगुळीत रस्ते, दुभाजक, वाहतूक बेटांचे सुशोभीकरण, संरक्षण भिंतीवर चित्रे काढणे, उड्डाणपुलांची रंगरंगोटी, लाइटिंग, विविध रंगी कृत्रिम झाडे लावणे, ग्लो गार्डनची उभारणी, जागोजागी कारंजे, तसेच मुख्य रस्त्यावर फुलांच्या कुंड्या लावण्यात आल्या. त्यामुळे शहरात सर्वत्र दिवाळीप्रमाणे झगमगाट होता. शहराचे नवे रूप पाहण्यासाठी नागरिक रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर थांबत आहेत. अनेक ठिकाणी सेल्फी पॉईंट बनले आहेत. शहरातील हा झगमगाट असाच कायम राहणार असून सुशोभीकरणाची निगा आणि मुख्य रस्त्यावर स्वच्छतेसाठी लवकरच स्वतंत्र सफाई कर्मचारी आउटसोर्सिंग पद्धतीने नियुक्त करण्याचे नियोजन केले आहे. G20 परिषदेनिमित्त शहरात करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई सुशोभीकरण कायम करणार आहेत. काही ठिकाणी फुलझाडांची नासधूस आणि अनेकांनी कुंड्या चोरून नेल्या, त्यामुळे आता शहरात लावण्यात आलेल्या CCTV द्वारे सुशोभीकरणावर नजर ठेवली जाईल. इतकेच नव्हे तर प्रसंगी गुन्हाही दाखल केला जाईल असा इशारा मनपा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिला. मुख्य रस्त्यावर सफाईसाठी आउटसोर्सिंग कर्मचारी नियुक्ती केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. महानगरपालिकेच्या वतीने मार्च एंडिंगमुळे कर वसुली मोहीम तीव्र करण्यात आली असून कर न भरणाऱ्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात येत असल्याची माहिती प्रभारी सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर यांनी एडियनसोबत बोलताना दिली. झोन नंबर 1 औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे जे मालमत्ता धारक थकीत आहेत, ज्यांच्याकडे मालमत्ता कर, पाणीपट्टी कर असं थकबाकी आहे, त्यांना आम्ही नोटीस देण्यात आले आहे. ज्या नागरिकांनी नोटीस देऊनही मालमत्ता कराचं भरणा केलं नाही अशा व्यावसायिक मालमत्ता धारकावर सिलिंगची कारवाई आम्ही चालू आहे. तसेच ज्या निवासी मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कराचे पैसे भरणा केले नाही त्यांचेही नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई यावर्षी आम्ही हाती घेण्यात आली आहे आणि कारवाई चालू आहे. सध्या विद्यापीठ गेटजवळ नळ खंडित करण्याची कारवाई चालू आहे. मी नागरिकांना असं आवाहन करतो की त्यांनी मार्चपूर्वी आपला मालमत्ता कराचा भरणा महानगरपालिकेकडे करावा, कारण यावर्षी मालमत्ता करामध्ये कोणत्याही प्रकारची सूट
महापालिकेतर्फे जाहीर करण्यात आले नाही, तरी नागरिकांना कर भरण्याबद्दल मी आवाहन करत आहे। जवळपास निवासी नळ खंडित, आम्ही 25 नळ कनेक्शन कट केले आहेत आणि 40 ते 50 मालमत्ता धारकांना सील केले आहे व्यावसायिक। जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांमध्ये वर्षातून एकदाच 10 व 11 मार्च रोजी होणारा किरणोत्सव पर्यटकांसाठी आकर्षण असते। यातील 10 नंबरची लेणी बुद्ध मूर्तीवर वर्षातून केवळ 2 दिवस अलौकिक असा किरणोत्सव होतो। सूर्यकिरणांनी उजळून निघालेली बुद्ध मूर्ती प्रकाशमान झालेली पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते। स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणींमध्ये एकूण 34 लेणी आहेत। यापैकी 12 लेणी बौद्ध लेणी आहेत। यातील 10 नंबरची बौद्ध लेणी ही चैत्य, तर बाकीच्या बौद्ध लेण्या ह्या विहार आहेत। या 10 नंबरच्या बौद्ध लेणीवर सूर्य उत्तरायणात जात असताना सूर्यकिरणे थेट बुद्ध मूर्तीच्या चेहऱ्यावर आलेली दिसतात। हा सूर्यकिरण सोहळा पाहण्यासाठी इतिहास तज्ज्ञ तसेच इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने वेरूळ येथे येतात। औरंगाबाद येथील कलाकार, छायाचित्रकार, पत्रकार, हौशी पर्यटकही मोठ्या संख्येने बघण्यासाठी आले होते। लेणी क्रमांक 10 येथे शुक्रवार रोजी आणि उद्या 11 मार्च या दिवशी 4:30 ते 5:15 दरम्यान चैत्यगृहाच्या समोरील झरोक्यातून सूर्याची किरणे भगवान बुद्धांच्या चेहऱ्यावर येतात आणि मूर्ती प्रकाशमान होते। तेजाशी तेजाशी होणाऱ्या भेटीचा हा अलौकिक क्षण आहे। हा सोहळा निश्चितपणे अनुभवण्यासारखा आहे। यांच्या एका बाजूला पद्मपाणी तर दुसऱ्या बाजूला वज्रपाणी हे बोधिसत्व आहे। लेणीच्या भिंतीवर तथागतांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग कोरलेले आहेत। ज्या झरोक्यातून सूर्यकिरणे लेणीत प्रवेश करतात तो पिंपळाच्या पानाच्या आकाराचा असून त्याच्या बाहेरील बाजूने 6 गंधर्व आहेत। जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांमध्ये वर्षातून एकदाच 10 व 11 मार्च रोजी होणारा किरणोत्सव पर्यटकांसाठी आकर्षण असते। यातील 10 नंबरची लेणी बुद्ध मूर्तीवर वर्षातून केवळ 2 दिवस अलौकिक असा किरणोत्सव होतो। सूर्यकिरणांनी उजळून निघालेली बुद्ध मूर्ती प्रकाशमान झालेली पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते। एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। मी मागील 3 वर्षापासून प्रयत्न करतो आहे ह्या क्षणाचा आणि मागच्या 2 वर्षापर्यंत मला संधी मिळाली नाही। काही नैसर्गिक अडचणी होत्या किंवा मला वेळेवर येणं शक्य झालं नाही, पण ह्या वर्षी मला हा अनुभव घेता आला आणि खरंच हा अनुभव घेत असताना अविस्मरणीय, म्हणजे आयुष्यामध्ये कधीही न विसरण्यासारखा हा अनुभव आहे। आणि निश्चितच आपल्या देशांमध्ये अफाट बुद्धिमत्तेची लोकं होऊन गेली ज्यांनी त्यांच्या ह्या कलेतून एवढा सुंदर असा कला आविष्कार तयार केलेला आहे। आणि मी पर्यटकांनाही या निमित्त विनंती करेल किंवा आवाहन करेल की आपण निश्चित ह्या वेरूळ येथील 10 नंबरच्या लेणीला मार्च महिन्यामध्ये अवश्य आपण भेट द्यावी आणि ह्या अनुभवाचा, ह्या निसर्गाच्या अप्रतिम अशा अनुभवाचा आपण निश्चितच आस्वाद घ्यावा। आजचा जो किरणोत्सव बघितला आपण आज 10 नंबरच्या लेणीमध्ये अप्रतिम सुंदर होत आलेला आहे आणि वर्षभरातल्या खगोलीय घटनेमध्ये या घटनेला खूप महत्त्व वेगळं आहे। बघा आता सूर्य उत्तरायणमध्ये आहे आणि विशिष्ट वेळेला त्या ठिकाणी अलाइनमेंट होते आणि परफेक्ट सन जो आहे आज आपल्याला त्या ठिकाणी मूर्तींच्या चेहऱ्यावरती बघायला मिळाली। एक चांगली घटना, साधारणतः 45 ते 50 मिनिटं ही घटना आपल्याला बघता आलेली आहे आणि ही खगोलीय घटना दरवर्षी नागरिकांनी येऊन बघावी त्या ठिकाणी मी अपील करेन। अतिशय रोमांचकारी, हा चमत्कारी किंवा त्याला म्हणू आपण असा हा प्रसंग आहे। बुद्ध हा एक प्रकाशाचाच, म्हणजे बुद्धाला ज्ञान मिळालं आणि प्रकाश जसा होत असतो तसाच आज सूर्याचा प्रकाश बुद्धाच्या पायापासून ते बुद्धाच्या डोक्यापर्यंत हा प्रकाश पडतो। एक प्रकाश दुसऱ्या प्रकाशाशी मिळतो असा हा सुवर्ण योग हा दरवर्षी 9, 10 आणि 11 मार्चला होत असतो आणि दोन्ही प्रकाश एका ठिकाणी येतात आणि या प्रकाशातून नवीन एक संस्कृती निर्माण करण्याचं काम किंवा नवा इतिहास घडवण्याचं काम हे खगोलशास्त्राच्या माध्यमातून, स्थापत्यशास्त्राच्या अभियांत्रिकीच्या माध्यमातून घडत असते आणि दोन्ही तेज जे प्रकाशमान आहेत ते प्रकाशमान असणारे तेज एकाला मिळतात आणि हा रोमांचकारी प्रसंग घडून येतो दरवर्षी। भूतकाळातील भिक्खूनसुद्धा धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या जंगलामध्ये वास्तव्य केलं, या लेण्याचा आधार घेतला, ध्यान केलं, मनन चिंतन आणि या जनतेला त्यांनी
दुःखातून मुक्त करण्यासाठी सुखाचा हा मार्ग त्यांनी दाखवलेला आहे आणि खरोखर अद्भुत आविष्कार वाटला मला आर्कॉलॉजीचं आणि भूगर्भशास्त्रज्ञ त्या काळामध्ये खूप जी म्हणजे मेहनत घेतलेली आहे खरोखर वाखाण्याजोगी आज वर्तमानमध्ये यंत्रसामग्री असतानासुद्धा आपल्याला इतकं सुंदर लेणे बनवता येणारे नाही आणि मला वाटते त्या लोकांनी खरंच तनमनधनाने वसुंधरेच्या छातीवरती पोलादी मनगटाने कोरलेली ती वेरूळची लेणी बद्दल लेणी। शेवटी पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या। महाराष्ट्र मुस्लिम आवामी कमिटीतर्फे पुकारलेल्या बंदला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद। नोटीस देऊनही नामांतर विरोधी कृती समितीकडून कॅन्डल मार्च। खासदार इम्तियाज जलील यांच्यासह 500 अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीला शिवसेना बांधावर। पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या। शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची मागणी। याबरोबरच आजचे हे बातमीपत्र इथे संपले। भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र एडियन।